कर्नाटकातील मराठी भाषिक बांधवांना त्रास देऊ नका त्या बांधवांकडे लक्ष द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कर्नाटक सरकारला प्रतिक्रिया आज आपण पाहिलं असेल त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत तरी देखील आम्ही शुभेच्छा दोघांनी दिलेल्या आहेत सिद्धरम्याजी दिलेल्या आहेत डी के शिवकुमारजीनं दिलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज एक नवी सुरुवात होत आहे कर्नाटकामध्ये आपण पाहिलं असेल की जे काही वाद विवाद होते किंवा के निर्माण केले जात होते किंवा दंगली घडवण्याचा प्रकार होता ते आता हरलेले आहेत आणि एक नवीन सुरुवात होत आहे त्यांना शुभेच्छा देत असताना ही देखील शुभेच्छा देत आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या जे काही नातं आहे त्याच्यात पण एक नवी सुरुवात व्हावी हो तिकडचे जे मराठी बांधव आहेत आमचे त्यांना छळ न व्हावा त्रास न व्हावा आणि नक्कीच जो काही विषय आहे तो चांगल्या मार्गाने सुटावा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा